ताई आज माई मोरळी विभागातून महिला किंवा शिवसेनेचे जे कार्यकर्ते मशाल घेऊन इथून शिवतीर्थावरून मशाल घेऊन सेना भवनापर्यंत जाणार आहेत आणि मग पुढे जाणार आहेत, काय असेल एकंदरीत? नाही, एकंदरीत जे इलेक्शन कमिशननी आम्हाला जे चिन्ह दिलेलं आहे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे जे नाव, आता हा अंतरिम निर्णय आहे, अर्थात या सगळ्यालाही आम्ही दिल्ली उच्च न्यायालयात चॅलेंज केलं आहे, त्याचा निर्णय यायचा बाकी आहे. परंतु ही लढाई आहे आणि या लढाईमध्ये आम्ही खंबीरपणे माननीय उद्धवजी यांच्यासोबत आहोत. आणि जे काय आता अंधेरीचं ही पोटनिवडणूक आहे, खरं तर दिवंगत रमेश लटके हे शिवसैनिक होते आणि जे आमच्यातनं सोडून गेलेत ते म्हणतात आम्ही शिवसैनिक आहोत. मग जर का रमेश लटके हे शिवसैनिक आहेत, तुमचे सहकारी होते, तर तुमचा अट्टास काय? म्हणजे केवळ एक पोटनिवडणुकीसाठी तुम्ही इतकी टोकाची भूमिका घेत आहेत अर्थात? पण या सगळ्या गोष्टींवर तर आम्हाला बोलायचं नाही आहे. आम्हाला जे मशाल, धकधकती मशाल हे जे चिन्ह आम्हाला मिळालेलं आहे हे आम्ही घरोघरी घेऊन जाऊ आणि निश्चितच रमेश लटके यांचं काम आणि शिवसैनिक यांची मेहनत हे आम्ही निश्चितच विजय आमचा होईल. शिंदे गटाला जे ढाल तलवारीचे चिन्ह मिळाले काय कसं बघता आम्हाला? नाही, आता एक चिन्ह त्यांना मिळालं आहे त्यावर आम्हाला काहीच बोलायचं नाही आहे. आम्ही आमच्या चिन्हाबद्दल बोलू. मशाल हे एक आमच्या चिन्हाबद्दल बोलू. मशाल हे एक क्रांतीचं प्रतीक आहे आणि शिवसैनिकांना सवय आहे क्रांती संघर्ष हे आम्ही करत आलेलो आहे आणि त्यामुळे आम्हाला याच्यात काही नाही. कोणत्याही अडथळा आमच्यासमोर आणला तरी आम्ही हरणार नाही. तरी अंधेरी पोटनिवडणुकीसाठी जर शिंदे गटाकडून कोणी उमेदवार दिला तर शिवसेनेची मतं दुभागली जातील असं तुम्हाला कुठं वाटतं का? बघा, आता अजून कॅन्डिडेचर्स फायनली डिक्लेअर व्हायची आहेत, त्यामुळे कोण कॅन्डिडेट आहे आता शिंदे गटातला आहे की फडणवीस गटातले आहेत की काय आहेत, म्हणजे हे सगळं प्रश्नचिन्ह आहे. त्यामुळे ज्यावेळेला कॅन्डिडेट्स फायनल डिक्लेअर होतील त्यावर त्यावेळी आपण याच्यावर बोलू. एकनाथ शिंदेने ट्विट केलेलं नुकतंच की आम्हीच बाळासाहेब ठाकरे यांचं प्रखर हिंदुत्वाच्या विचारांचे खरे वारसदार आहोत असं त्यांनी याच्यात म्हटलं. आता असं आहे की बाळासाहेबांची शिवसेना खरं हा पण एक म्हणजे वडील उद्धवजी ठाकरे यांचे ते आहेत आणि त्यांच्या वडिलांचं नाव तुम्ही लावताय याच्यावर बरीच जणं बोलून झालेलं आहे. परंतु तुम्ही विचारांशी पुढे नेताय म्हणताय, मग तुम्हाला जर का एवढाच त्रास होता तर तुम्ही 40-50 जणांनी माननीय उद्धवजींबरोबर बसून चर्चा करायला पाहिजे होती. यासाठी सूरत गुवाहाटी महाशक्ती याची काय गरज होती? जर का तुम्ही शिवसैनिकच आहात, आपल्या घरात काही वाद झाला तर आपण काही घरदार सोडून जात नाही. आणि ज्या बाळासाहेबांनी धनुष्यबाण हे चिन्ह ठरवलं ते तुम्ही गोठवण्याचे प्रयत्न केलेत, एवढाच त्रास होता तर तुम्ही 40-50 जणांनी माननीय उद्धवजींबरोबर बसून चर्चा करायला पाहिजे होती. यासाठी सूरत गुवाहाटी महाशक्ती याची काय गरज होती? जर का तुम्ही शिवसैनिकच आहात, आपल्या घरात काही वाद झाला तर आपण काही घरदार सोडून जात नाही. आणि ज्या बाळासाहेबांनी धनुष्यबाण हे चिन्ह ठरवलं ते तुम्ही गोठवण्याचे प्रयत्न केलेत, त्यामुळे हे नक्कीच कोणालाही पटण्यासारखं नाही आहे. काल दीपक केसरकरांनी प्रेस घेतली, त्यांनी म्हटलं की सुरुवातीला जे 15-20 आमदार सुरतला गेले होते आणि दुसऱ्या टप्प्यात जेव्हा मोठ्या संख्येनं पुन्हा एकदा आमदार गेले त्या मधल्या काळात जाणाऱ्या आमदारांनी उद्धव ठाकरेंची भेट घेऊन त्यांना सांगितलं होतं की आपण भाजपसोबत जाऊया, मात्र तरी सुद्धा पॅचअपची संधी असताना सुद्धा ती संधी त्यांनी घेतली नाही. आता या गोष्टी होऊन गेल्या आहेत, या सगळ्या गोष्टीला आता 4 महिने झालेत, त्यामुळे ह्यावर आता बोलून काही उपयोग नाही. काही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेने एक ट्विट केले आता काही वेळापूर्वी, त्यांनी असं म्हटले आम्हीच वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे प्रमुख हिंदुत्ववाद विचारांचे खरे वारसदार आहोत, सज्जनांच्या रक्षणासाठी बनून ढाल आणि दुर्जनांच्या संहारासाठी हाती धरू तलवार, अशा पद्धतीने ट्विट केले, काय सांगाल तुम्ही? त्यांच्या या ढाल तलवार विषयी मला काहीच बोलायचं नाही आहे. आमची मशाल ही धगधगती आग आहे आणि या 40 मुंडक्यांच्या रावणाला ही धगधगती मशाल त्यांचा अहंकार पेटवल्याशिवाय राहणार नाही. आणि ही लढाई आहे, ही न्यायिक लढाई आम्ही लढू, इलेक्शन कमिशनमध्ये लढू, जिकडे ज्या ज्या स्तरावर आमच्यासाठी अडथळे निर्माण केल्या जातील त्या त्या ठिकाणी आम्ही लढू.